सत्यजित भाऊंशी मी त्या ठिकाणी चर्चा सुद्धा केलेली नाही, त्यामुळे इथं त्या बाबतीत बोलणं अभ्यास न करता न बोलता न चर्चा करता योग्य ठरणार नाही असं मला वाटतं. ज्या पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली नाही त्या पक्षाला आपण कदाचित विचारलं पाहिजे की तुम्हाला तिथं उमेदवार मिळाला नाही म्हणून तुम्ही तिथं नाव दिलेलं नाही का, त्याला मागे दुसरं कुठलं कारण असेल. पण ज्या पक्षाला दिलं नाही त्याला तुम्ही विचारलं पाहिजे. इथं मला या बाबतीत काही सांगता येणार नाही. पण खेळी फक्त भाजपच खेळतं असं नाही. ते जर इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी उतरले असतील तर त्यामागे नक्कीच काही ना काहीतरी धोरण असावं. आणि ते उतरत असताना दुसऱ्या पार्टीला त्या ठिकाणी जो उमेदवार दिला नसेल तर मग कदाचित त्या पार्टीला त्या ठिकाणी कुठला उमेदवार भेटला नसेल, त्याच्यामागे दुसरं काहीतरी धोरण असेल. पण हे आज या ठिकाणी मी या बाबतीतला अभ्यास केलेला नाही. सत्यजित भाऊंशी मी त्या ठिकाणी चर्चा सुद्धा केलेली नाही. त्यामुळे इथं त्या बाबतीत बोलणं अभ्यास न करता न बोलता न चर्चा करता योग्य ठरणार नाही असं मला वाटतं. दुसरा पक्ष म्हणजे कोणते? ज्या पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली नाही त्या पक्षाला आपण कदाचित विचारलं पाहिजे की तुम्हाला तिथं उमेदवार मिळाला नाही म्हणून तुम्ही तिथं नाव दिलेलं नाही का, त्याला मागे दुसरं कुठलं कारण असेल. पण ज्या पक्षाला दिलं नाही त्याला तुम्ही विचारलं पाहिजे. इथं मला या बाबतीत काही सांगता येणार नाही. सत्यजित आम्ही या खेळीमुळे काँग्रेसची अडचण झाली असं वाटतं. एकूणच महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा म्हणून एक मेसेज काय गेला? बघा, आता त्यांनी स्वतः व्यक्तिगत केलेलं आहे, काँग्रेसची परवानगी घेतलेली आहे, कारण शेवटी थोरात साहेब एक मोठे नेते त्या ठिकाणी आहेत. चर्चा झाली असेल तर कदाचित बाकी पार्टीतले जे काँग्रेसचे सर्व नेते असतील त्या बाबतीत वक्तव्य करतीलच. जी काय रणनीती आहे ती रणनीतीच्या मागे काय कारण होतं हे नक्कीच लवकरच आपल्या सर्वांसमोर येईल असं मला सुद्धा वाटतं. कसं आहे, कुठलीही खेळी म्हणलं तर मागे भाजप असेल असं त्या ठिकाणी जर आपण म्हणत असो तर कदाचित हे येत्या काळामध्येच त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पण खेळी फक्त भाजपच खेळतं असं नाही. तर बघा, उमेदवार माझ्या विरोधात असणारे उमेदवार सोडले तर बाकी सर्व 100% मतदान त्या ठिकाणी मला झालेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या ताकदीने जर मतदान होत असेल तर त्याच्या मागे नक्कीच पवार साहेब असतील, दादा असतील, सुप्रियाताई असतील माझ्या कुटुंबातून, आणि जे आजी माझी सर्व पदाधिकारी आहेत एमसीएचे ते असल्याशिवाय, म्हणजे कुटुंब आणि हे सर्व पदाधिकारी असल्याशिवाय 100% मतदान त्या ठिकाणी होत नसतं. जे तुम्ही ऐकत आहात, जे कुणी तुम्हाला सांगितलेलं आहे ते कदाचित त्यांना नाहीतर मतदानामध्ये पुढे मागे त्या ठिकाणी व्हावं अशी काही लोकांची रणनीती असू शकते. पण मी माझ्या भावाला ओळखतो, अशा पद्धतीने काही त्या ठिकाणी झालेलं नसेल. त्यामुळे याबाबतीत चर्चा न करणं जास्त योग्य, कारण निकाल हा लागलेला आहे आणि आम्ही सर्वजण मिळून एकत्रित या संघटनेच्या माध्यमातून क्रिकेटरचं हित कसं जोपासता येईल त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत.